जर आमच्या वडिलांनी आम्हाला ओळखले असते तर हा कोंडाना त्यांनी बादशहाच्या हातात टाकलाच नसता. कोणाची छाती आहे एरवी कोंडाना आपल्या हातून जिंकून घेण्याची. पण आमचे वडील एवढे शहाणे सुरते असूनही माझा कोंडाना शत्रूला त्यांनी वेड्यासारखा देऊन टाकला. काय म्हणावे या माणसाला. पंत पाहतच राहिले. राजे रागाच्या भरात वडिलांचा उद्धार करीत होते. पंत गनिम क्षुल्लक असला तरीही त्याच्या बाबतीत कधीही गाफील राहू नये. आमचे वडील गाफील राहिले. कपाळी कैद आली ही जबाबदारीची वागणूक झाली काय. अत्यंत पितृभक्त असलेले राजे कोंडाण्याच्या दुःखाने भडकून वडिलांवर आग ओकित होते. पंत विस्मितच झाले. पंतांना ते बरे वाटले नाही. वडिलांची निंदा आपल्या गुणीशिवराजांच्या पवित्र मुखातून. माझ्या राजा पायरी चुकतोय. माझा राजा पाप करतोय. पंतांना ते सोसवे ना. पंत धारदार शब्दात राजांना चटकन म्हणाले. महाराज पाप आहे हे. पूजनीय पुरुषांची आणि वडिलांची निंदा करणे योग्य नव्हे. दगाबाज दुश्मनावर विश्वास टाकून थोरले महाराज बेसावध राहिले. यात थोरल्या महाराजांचे चुकले हे खरे. पण वडिलांच्या सुटकेकरिता जर आपणास एक कोंढाणा परत द्यावा लागला तर तो कोंढाणाही यकश्चित म्हणावा. वडिलांची कदापिही निंदा घडू नये. गड किल्ल्याची किंमत ती काय. वडिलांपेक्षा जास्त. वडिलांची थोरी फार मोठी आहे. केवळ एका कोंडाण्यावर थोरले महाराज कैदेतून मुक्त झालेले असेल तर कोंडाणा देऊनही न दिल्यासारख्याच आहे. एवढाशा कोंडाण्याचा एवढासा डोंगर घेऊन थोरल्या महाराजांसारख्या मेरू पर्वत शत्रूने मुक्त केला आहे. कोंडाण्याचे दुःख टाका. तुम्ही आता विजयास प्रारंभ केला आहे. पराक्रमाकरिता सारी पृथ्वी तुम्हास मोकळी आहे. जिंका. पराक्रमी राजाला पृथ्वी वश होते. एका कोंडाण्याची काय मिजास. अवघी पृथ्वी जिंका. आणि पितृतुल्य सोनोपंताच्या या सुवर्णबोलांनी राजे एकदम भानावर आले. पंतांनी जणू पाण्याचा शिपका राजांच्या मुखावर मारला. राजे चमकले. पंतांनी स्वामिनिष्ठ निस्पृह पण तितकेच वत्सल डोळे आज त्यांच्यावर रोखले. राजांच्याच कल्याणकरिता ती तीक्ष्ण नजर राजांना म्हणत होती की राजा तुझा जन्म प्रभू रामचंद्राच्या वंशात झाला आहे. रामचंद्राने वडिलांच्या शब्दाकरिता सारे राज्य सोडले. वनवास पत्करला. तुला एक कोंडाना सोडावा लागला तर इतका दुःखी होतोस. सांगू नकोस येथून पुढे तू प्रभू रामचंद्राचा वारस. नाही नाही पंत तुम्ही म्हणता तेच बरोबर. वडील थोर आहेत. पंत दगाबाज दुश्मनाने माझ्या वडिलांना पकडून कैदखान्यात फार दिवस हालात ठेवले. त्याचा सूड मीच घेईन. आजपासून जगाने मला ओळखावे ते दुष्ट यवनांचा नाश करणारा पुरुष म्हणूनच ओळखावे. मी आता या त्यांचा फडशाच उडवीन. आता माझे मन उत्सुक झाले आहे ते विजापूर काबीज करण्याकरताच. पंतांना मोठी धन्यता वाटली की आमचा राजा आहे तसाच निष्कलंक आहे. विवेकी आहे. किंबहुना जास्तच तेजस्वी. शिवाजीराजांनीही ते जाणले की दौलतीचा कारभार केवळ आखल्या रेघेने होत नाही. प्रसंगी नागमोडी वळण घ्यावेच लागते. राजांनी महाराज शहाजीराजांच्या आज्ञेप्रमाणे कोंढाणा देऊन टाकला. राजांच्या विवेकी मनावरची काळजी गेली. राजांनी कोंढाणा दिला पण संधी सापडताच पुन्हा जिंकून घेण्याचा निश्चयानेच दिला. गड कोंढाणा बादशहाला देऊन टाकल्यामुळे स्वराज्याच्या पोटातच शाही सत्तेची कोपरखळी बसली. दक्षिणेला राजगड तोरण्यापासून रोहिल खोऱ्यापर्यंतचा मुलुख स्वराज्यात होता. उत्तरेला चाकण देहूपर्यंतचा मुलुख स्वराज्यात होता. पण ह्या दोन मुलखांच्या मध्येच असलेल्या कोंढाण्याच्या पट्ट्यात शाही झेंडे पुन्हा फडकले. आता त्याचा खेद महाराजांना वाटत नव्हता. ते असेच गृहित धरून चालले होते की आपल्याला 200 किल्ले एकूण जिंकायचे असतील तर त्यातच कोंढाणाही एक जास्त. काही झाले तरी महाराजांच्या अंतःकरणात दोन दुःखे ओली होती. अजून त्यावर खपल्या धरायला गेल्या नव्हत्या. एक दुःख कोंढाण्याचे आणि दुसरे दुःख बाजी पालसकरांचे. एक गड गेला, एक सिंह गेला. गड परत मिळवण्याची खात्री होती. सिंह मात्र कायमचा गेला होता. राजगडच्या सुवेळा संजीवनी आणि पद्मावती ह्या माच्यांना डौलदार आकार येत होता. बांधकाम चालू होते. घडण अजिंक्य होत होती. गुंजन मावळात आयाबाया
जात्यावर ओवी गात होत्या. पुन्हा झालं जुना गाव भोर त्याग भरण्याला, सोनियाची ग पायरी राजगड तोरण्याला. फत्तेखानाच्या स्वारीमुळे शिवाजी महाराजांच्या सर्व सवंगड्यात जबर आत्मविश्वास निर्माण झाला. आपण बादशाही सरदारांपेक्षा पराक्रमात वरचढ आहोत आणि हे स्वराज्य आपल्याच हातून निर्माण होणार आहे, अशी मनोमन साक्ष सर्वांना पटली. फत्तेखानासारखा फौजबंद शाही सरदार मारून झोडून पार उधळून लावायचा म्हणजे काय, हलकी गोष्ट झाली. पण तीही महाराजांच्या मुठभर मित्रांनी करून दाखवली. तरी पण शहाजीराजांच्या कैदेमुळे स्वराज्याच्या घोडदौडीत अडथळाच निर्माण झाला. महाराजांनी वडिलांची सुटका करणे बादशाला भाग पडले खरे, परंतु बादशानेही शहाजीराजांना कैदेतून मुक्त करून लगेच कर्नाटकात पाठवले नाही, विजापुरात राहून घेतले. त्यामुळे महाराजांना मावळात बादशाविरुद्ध काहीही गडबड करता येईना. काय सांगावं त्यात जाणे. एखादी वेळी बादशाह पुन्हा शहाजीराजांना कैद करायचा, दगाबाजीची जन्मखोड त्याला, म्हणून काही काळ महाराजांना शांत राहूनच काढावा लागला.